Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 3 about chapter circle. This is part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel if you not yet have done it, and take advantage of all these lectures. Coming to this chapter, in previous two chapters we were discussing previous year's work that we have done. Okay, now we will start with the actual things. Now see here, let us learn. जरा आपण ह्या गोष्टी बघूया. त्यांनी काय म्हटलंय बघा, आय विल एनलार्ज दिस बेटर. ओके, सो सी वॉट दे हॅव सेड. सी इन द एडजॉइनिंग फिगर पॉइंट ए लाईज इन अ प्लेन. ओके, ऑल द थ्री सर्कल्स विथ सेंटर्स पी क्यू आर पास थ्रू द पॉइंट ए. How many such circles may pass through the point A? Okay, किती सर्कल्स जातील एका पॉइंट मधून, किती सर्कल्स पास होतील. तुम्ही लहानपणी असं शिकलेला आहात की एक पॉइंट घेतला मी, त्याच्यामधून किती लाईन्स पास होतात, तर इन्फिनाइटली मेनी. त्या पॉइंटमधून जाणाऱ्या इन्फिनाइटली मेनी लाईन्स असतात. पण दोन पॉईंट्स घेतले मी, डिस्टिंक्ट असे दोन पॉईंट्स घेतले मी, ए आणि बी, वेअर ए अँड बी आर नॉट इक्वल, देन हाऊ मेनी स्ट्रेट लाईन्स विल पास थ्रू दोज टू पॉईंट्स, वन अँड ओनली वन. पण सर्कलच्या बाबतीत काय होईल बघा, एक पॉईंट मी घेतला तर त्या पॉईंटमधून जाणारी इन्फिनाइटली मेनी सर्कल्स असतील. सो इन्फिनाइट नंबर ऑफ सर्कल्स पास थ्रू अ पॉईंट, हे मुद्दे लक्षात घ्या. ओके, आता त्याच्यानंतरचा मुद्दा काय आहे की हाऊ मेनी सर्कल्स पास थ्रू टू पॉईंट्स. समजा मी दोन पॉईंट्स घेतले ए आणि बी, तर त्याच्यामधून किती सर्कल जातील, तर किती जातील बघा. कसं आहे बघा, तुम्ही एक रिझल्ट शिकलेला आहात, कसं पूर्वीचे रिझल्ट्स आपण वापरतो बघा. असा एक रिझल्ट तुम्हाला शिकलेला आठवतो आहे का बघा, आय होप यू मस्ट रिमेंबर दॅट. ॲक्च्युली सी वी हॅव डन वन रिझल्ट दॅट इफ यू हॅव अ से सेगमेंट लाईक दिस, ही आपण सेगमेंट घेतली अँड सपोज द एंड पॉईंट्स ऑफ दॅट सेगमेंट आर ए अँड बी, अँड इफ आय सी दिस इज सपोज मिड पॉईंट एम, आणि त्याच्यामधून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दॅट सेगमेंट. ओके, अस्युम दॅट दिस इज परपेंडिक्युलर अँड दिस इज मिड पॉईंट. ओके, सो सपोज दिस इज एम आणि इथे हे परपेंडिक्युलर आहे, एम इज मिड पॉईंट ऑफ ए बी, एम इज मिड पॉईंट ऑफ ए बी. ओके, अँड दिस लाईन एल, एल किंवा लाईन एल इज व्हॉट, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी. लाईन एल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी. तर तुम्हाला असा रिझल्ट केलेला आठवत आहे का बघा, लाईन एल वरचा कोणताही पॉईंट, म्हणजे समजा आता हे मी हा, समजा मी पी हा पॉईंट घेतला, तो आणि मी ए जॉईन केला आणि हा पॉईंट जॉईन केला, तर यू नो दॅट दे आर इक्वी डिस्टंट. त्यामुळे इथे मी समजा दुसरा पॉईंट घेतला क्यू, तर हे ए क्यू आणि हे क्यू बी, दिस इज बी, हा दे आर इक्वी डिस्टंट. म्हणजेच काय होईल, पी समजा मी सेंटर घेतलं आणि ए पी ही रॅडियस घेतली आणि जर मी सर्कल काढलं तर ते ए आणि बीमधून जाणार, कारण काय, पी ए आणि पी बी हे दोन इक्वल आहेत, त्यांची लेंथ सेम आहे, का तर तो पॉईंट आहे तो परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा आहे. सो लाईन एल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी, सो एनी पॉईंट ऑन लाईन, एनी पॉईंट on line L is equidistant, equidistant from A and B,
मग ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह आपण समजा पी हा पॉईंट घेतला आणि पी ए आणि पी बी हे मोजलं तर ते सेम असणार, कारण पी हा पॉईंट हा त्या ए बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. त्यामुळे डिस्टन्स पी ए डिस्टन्स पी बी सेम असणार, म्हणजे डिस्टन्स पी ए घेऊन आणि पी हे सेंटर घेऊन जर मी सर्कल काढलं तर ते ए बीमधून पास होणार. तसंच मी समजा क्यू हे सेंटर घेतलं आणि क्यू ए किंवा क्यू बी ही त्रिज्या घेतली आणि क्यू हे सेंटर घेऊन जर सर्कल काढलं ते ए बीमधून जाणार. म्हणजे कुठलाही पॉईंट या लाईनवरचा जर मी घेतला तर आय कॅन ड्रॉ अ सर्कल विच पासेस थ्रू दीज टू पॉईंट्स ए अँड बी. मग ह्या लाईनवर किती पॉईंट्स असणार असे, एखाद्या लाईनवर किती पॉईंट्स असतात, इन्फिनाइटली मेनी. सो देअर विल बी इन्फिनाइटली मेनी सर्कल्स. हाऊ मेनी सर्कल्स? इन्फिनाइटली मेनी सर्कल्स पासिंग थ्रू दॅट ए अँड बी. देर विल बी इन्फिनाइटली मेनी सर्कल्स पासिंग थ्रू द टू पॉईंट्स ए अँड बी. दिस यू हॅव टू रिमेंबर. ओके, सो हे सर्व रिझल्ट्स नीट लक्षात घ्या. हे आपणाला काय वाटतं हे फार साधं आहे, ते साधं असू शकतं, नाही असं नाही आहे. ते तुमचं अंडरस्टँडिंग किती आहे त्या विषयाचं ह्याच्यावर अवलंबून आहे. परंतु हे सर्व रिझल्ट्स प्रचंड महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्हाला ते लोक विचारणार हाऊ मेनी सर्कल्स पास थ्रू वन पॉईंट, तर त्याचं उत्तर काय असणार? तर त्याचं उत्तर असणार इन्फिनाइटली मेनी सर्कल्स विल पास थ्रू दॅट पॉईंट. ओके, असं नीट लक्षात घ्या तुम्ही. अरे बाप, हे असं का व्हायला लागलं? ओके, नाव आवेल. ओके, ठीक आहे, वी विल फॉरगेट दिस अँड वी विल अगेन रिअरेंज एव्हरीथिंग. ओके, फॉरगेट इट. नाउ व्हॉट वी विल डू इज थर्ड इश्यू वी विल कन्सिडर. सो नाऊ वी हॅव गॉट टू रिझल्ट्स दॅट देअर विल बी इन्फिनाइटली मेनी लाईन्स पासिंग थ्रू टू डिस्टिंक्ट पॉईंट्स गिवन इन द प्लेन. नाऊ व्हेन यू टेक थ्री डिस्टिंक्ट पॉईंट्स, बघा इथे टेक एनी थ्री नॉन कोलिनियर पॉईंट्स असं ते म्हणत आहेत. वॉट इज मेंड बाय नॉन कोलिनियर पॉईंट्स? विच आर नॉट इन वन लाईन. वॉट शुड बी डन टू ड्रॉ अ सर्कल पासिंग थ्रू ऑल दीज थ्री पॉईंट्स? ड्रॉ अ सर्कल पासिंग थ्रू दीज थ्री पॉईंट्स. बघा आता इथे त्यांनी काय एक्झाम्पल ॲक्टिव्हिटी तुम्हालाही सांगितलेली आहे. तर ए बी सी असे आपण तीन पॉईंट्स घ्यायचे विच आर नॉन कोलिनियर. कोलिनियर पॉईंट्स म्हणजेच काय? जे एका रेषेत आहेत ते कोलिनियर पॉईंट्स. वी आर सपोज टू टेक नॉन कोलिनियर पॉईंट्स. तेव्हा कुठलेही दोन पॉईंट्स हे एका रेषेत असणार असते, यात काहीच कौतुक नाही आहे. तिसरा पॉईंट त्या रेषेच्या बाहेरचा घेतला आपण, आणि हे जे आता रेषेच्या बाहेरचा जर पॉईंट असेल तर मला एक ट्रँगल काढता येईल. ए बी सी हा मी ट्रँगल काढेन आणि मग त्या ट्रँगलच्या व्हर्टायसिसमधून जाणारं सर्कल, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, सर्कम सर्कल. किती सर्कल्स काढता येतात सर्कम सर्कल? ओनली वन. बरोबर ना? त्यामुळे जेव्हा तुम्हाला तीन पॉईंट्स दिलेले असतील नॉन कोलिनियर, राईट, सो टेक एनी थ्री नॉन कोलिनियर पॉईंट्स, देन हाऊ मेनी सर्कल्स आर पॉसिबल थ्रू दोज थ्री पॉईंट्स? सो ओनली वन सर्कल इज पॉसिबल. आणि टेक थ्री कोलिनियर पॉईंट्स आणि मग आता किती सर्कल्स काढता येतील मला? तर एकही सर्कल काढता येणार नाही. बघा, सो दिस इज व्हॉट वी हॅव डिस्कस्ड. इन्फिनाइट सर्कल्स पास थ्रू वन पॉईंट, त्याच्यानंतर इन्फिनाइट सर्कल पास थ्रू टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. आपण परपेंडिक्युलर बायसेक्टरची सर्व थिअरी सांगितली. देन देर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉईंट्स, आणि नो सर्कल कॅन पास थ्रू थ्री कोलिनियर पॉईंट्स. असा हा सर्व विषय आपण डिस्कस केला. लक्षात घ्या, हे सर्व फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याच्यामधून आपणाला काय कळतं बघा, की मला कसं काम करता येईल. शेवटी हे महत्त्वाचं आहे की हाऊ यू आर गोइंग टू डिस्कस ऑल दीज थिंग्स, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. समजून घ्या हे. ओके, आता त्याच्यानंतर बघा, आपण जरा ती आपली जी पाटी आहे ती आपण लोड करूया. ओके,
आता काय होतंय बघा, तर ते आपण लेटस सी वगैरे ते सर्व वाचून काढलं आपण. आता आपणाला आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत, सो वी विल डिस्कस दॅट फर्स्ट अँड देन वी विल वर्क ऑन द मीन्स सी द रिझल्ट्स फ्रॉम द बुक. ठीक आहे, आपणाला आता सर्वात महत्त्वाचं काय करायचं आहे की वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज मेंट बाय टँजंट अँड व्हॉट इज सिकँट. सो ह्या ज्या सर्व टर्मिनॉलॉजीज आहेत, टँजंट, देन व्हॉट सिकँट, देन व्हॉट कॉर्ड, देन व्हॉट डायमीटर, ओके, या सर्व गोष्टी आपल्याला नीट आता समजावून घ्यायच्या आहेत. तर आता बघा, हे समजा मी सर्कल काढलं, ओ इज सपोज द सेंटर ऑफ दॅट सर्कल, ओके. नाव आय विल ड्रॉ डिफरंट थिंग्स. वन थिंग इज आय विल ड्रॉ लाईन सेगमेंट ए टू बी, देन आय विल ड्रॉ अनदर लाईन सेगमेंट विच विल पास थ्रू द सेंटर लाईक दिस. देन वी विल ड्रॉ अनदर लाईन सेगमेंट विच इज सपोज लाईक दिस अँड अनदर लाईन सेगमेंट विच इज टचिंग द सर्कल. मग आता समजा मी यांना नावं दिली, दिस इज सपोज ए बी, देन दिस इज सी डी, दिस इज लाईन एल आणि ऑल्सो दिस इज अनदर लाईन एम. तर ह्या सर्वांमध्ये काय काय फरक आहेत बघा. ए बी इज कॉर्ड ऑफ द सर्कल, ए बी इज कॉर्ड ऑफ द सर्कल, सी डी इज डायमीटर, सी डी इज डायमीटर, एल इज सिकॅन्ट, एल इज सिकॅन्ट टू द सर ऑफ द सर्कल. सर्कल आपण हे सी नाव देऊया याला. सो ए बी इज कॉर्ड ऑफ सी, सी डी इज डायमीटर ऑफ सी, देन एल इज सिकॅन्ट ऑफ सर्कल सी आणि एम इज टँजंट टू द सर्कल सी, एम इज टँजंट टू द सर्कल सी. आणि हा जो पॉईंट आहे तो महत्त्वाचा आहे आपणाला, टँजंट टू सर्कल सी ॲट पॉईंट पी. ह्या चार गोष्टी आपणाला महत्त्वाच्या आहेत, 1 2 3 4, ओके. सो कॉर्ड इज अ सेगमेंट विच जॉईन्स टू पॉइंट्स ऑन द सर्कल. ए आणि बी हे सर्कलवरचे पॉईंट्स आहेत, त्यांना जोडणारा रेषाखंड, लाईन सेगमेंट विच जॉईन्स एनी टू पॉईंट. इट कॅन बी लाईक धिस अल्सो, दिस इज अल्सो कॉर्ड. हे समजा मी पी आणि क्यू घेतलं, दिस इज अल्सो कॉर्ड, ओके. एनी टू पॉईंट्स ऑन द सर्कल यू टेक जॉईन देम, दॅट इज अ कॉर्ड. हाऊ मेनी कॉर्ड्स वी कॅन ड्रॉ इन अ सर्कल? इन्फिनाइटली मेनी. परंतु सर्वात जास्त लांबी असलेली कॉर्ड कोणती असेल? डायमीटर, सी टू डी हा जो डायमीटर आहे ना, दॅट इज द लॉन्गेस्ट कॉर्ड. सो दीज आर सम रिमार्क्स, डायमीटर इज द लॉन्गेस्ट कॉर्ड, ओके. ऑल्सो यू नो डायमीटर मीन्स वॉट? लेंथ ऑफ द डायमीटर, वी विल से लेंथ ऑफ द डायमीटर इज 2 रेडियस, 2 इंटू रेडियस. व्हेरी ऑर्डिनरी इशू. नाव धीस लाईन एल, सो लाईन इंटरसेक्टिंग द सर्कल, लाईन इंटरसेक्टिंग द सर्कल ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट्स इज सिकॅन्ट. म्हणजे एल ही सिकॅन्ट आहे, कारण हे जे डिस्टिंक्ट पॉईंट्स आहेत, समजा हे एक्स आणि वाय घेतलं मी, सर्कलवरच्या दोन वेगवेगळ्या पॉईंट्सना इंटरसेक्ट करून जाणारी लाईन म्हणजे सिकॅन्ट आणि ही टँजंट, ओके. टँजंट आणि सिकॅन्ट याच्यात काय फरक आहे? सिकॅन्ट इंटरसेक्ट्स द सर्कल, टँजंट टचिस द सर्कल. सो हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर
इन द इंटरसेक्शन ऑफ सिकेंट एंड सर्कल देर आर टू पॉइंट से एक्स एंड वाई एनी वेयर. सपोज आई ड्रॉ दिस सिकेंट, दिस इज ऑल्सो सिकेंट. मग इथे सुद्धा बघा, हा पॉइंट समजा आर असेल, हा क्यू असेल, तर हे दोन पॉइंट्स आहेत. सो सिकेंट आणि सर्कल यांचे पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन किती आहेत? दोन. पण टँजंट आणि सर्कल यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किती? एकच. सो टँजंट टचिस द सर्कल, टँजंट टचिस द सर्कल. आणि तो जो पॉइंट आहे, आता इथे बघा, हा पी हा पॉइंट ॲट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता संपूर्ण चॅप्टरभर आपणाला ह्या सर्व गोष्टींबरोबरच संसार करायचा आहे. कॉर्ड म्हणजे काय, सिकँट म्हणजे काय, टँजंट म्हणजे काय, हाऊ मेनी पॉइंट्स सिकँट इंटरसेक्ट्स विथ द सर्कल, हाऊ मेनी पॉइंट्स आर कॉमन बिटवीन टँजंट अँड सर्कल. तर सिकँट आणि सर्कल याच्यामध्ये दोन पॉईंट्स कॉमन असणार, आणि टँजंट आणि सर्कल यांच्यामध्ये एक आणि एकच पॉईंट कॉमन असणार. आणि आपण असं म्हणतो तो जो पॉईंट आहे तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. टँजंट इज ड्रॉन ॲट दॅट पॉईंट. सो हिअर टँजंट इज ड्रॉन ॲट पी. बरोबर ना? तेव्हा अशा सर्व मजेदार गोष्टींबरोबर आता आपणाला शिकायचं आहे. ह्या मजेदार गोष्टी शिकायच्या आहेत आपल्याला. गोष्टी कठीण नाही आहेत, परंतु त्या सर्व पुढचे जे मोठे मोठे थिअरम्स आपणाला आता ह्या चॅप्टरमध्ये करायचे आहेत, त्याच्यासाठी अगदी बेसिक्स आपली तयार करा. आपण आपणाला कॉन्फिडंटली माहिती पाहिजे कॉर्ड म्हणजे काय, सिकँट म्हणजे काय, टँजंट म्हणजे काय, हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर बिटवीन द इन द इंटरसेक्शन ऑफ सर्कल अँड सिकँट, हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ सर्कल अँड टँजंट, ऑल सच थिंग्स वी मस्ट नो. देन वी कॅन वर्क ऑन सम रिझल्ट्स अबाउट सर्कल इट्स टँजंट अँड ऑल दॅट. एक गोष्ट लक्षात घ्या की आपणाला बेसिक्स चांगली तयार करणं फार महत्त्वाचं आहे. If you are very strong with your basics, you can understand everything. So this is what we will like to do in this chapter. Many such results we will be doing. So we will work on that. ठीक आहे. मग आता इथे बघा काय होईल. हे आपण शिकलो. आता त्यांनी हे सिकँट आणि टँजंटचं इंट्रोडक्शन दिलं. इथे बघा आता ह्या किती, बघा, ड्रॉ सफिशियंटली लार्ज सर्कल. मोठं एक सर्कल काढा. ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. विथ सेंटर ॲट ओ ड्रॉ रॅडियस ओ पी. ही आपण रॅडियस काढली ओ पी. ओके, ड्रॉ अ लाईन ए बी. ही लाईन त्यांनी काढली आहे. बघा ए बी कशी काढली आहे, परपेंडिक्युलर टू ओ पी. आता ही लाईन काढा, मग ही लाईन काढा, ही लाईन काढा, अशा सर्व परपेंडिक्युलर काढा. मग शेवटी कुठेतरी तुम्ही सर्कलच्या टोकावर याल. मग तिथे एक तुम्ही टँजंट, ती जी लाईन येईल ना, ही टँजंट आहे. कुठे टँजंट आहे? ते जे रॅडियस तुम्ही काढलीत ओ पी ही रॅडियस आहे. म्हणजे पी हा पॉईंट कुठे आहे? त्या सर्कलवर आहे. बघा इथे समजा मी ओ पी ही रॅडियस काढली ना, ही रॅडियस होणार ना, मग त्यातला पी हा पॉईंट सर्कलवर आहे. मग तिथे काढलेली टँजंट आणि ओ पी याच्यामध्ये परपेंडिक्युलर, म्हणजे तो 90 डिग्रीचा अँगल असणार. हा एक मोठा रिझल्ट आहे पुढे आपण करणार. बघा इथे त्यांनी कसं केलं आहे, बघा किती सुंदर त्यांनी डेव्हलप केला आहे. बघा विषय की तुम्ही एक सर्कल काढा सफिशियंटली लार्ज, ओ पी ही रॅडियस काढा आणि त्याला परपेंडिक्युलर सिकँट्स काढत चला. ए बी, मग ही सिकँट, ही सिकँट, अशा. आणि मग तुम्ही जसंजसं सेंटरपासून दूर जात जाल, तेव्हा कुठल्या तरी एका पॉईंटला तुम्ही कुठे येणार, त्या सर्कलवरच्या पॉईंटला येऊन पोचाल पी. आणि तिथे जी तुम्ही सिकँट काढणार ती ॲक्च्युली टँजंट असणार. कारण सिकँट ही काय व्हायला पाहिजे, दोन वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट व्हायला पाहिजे. इथे ती एकाच पॉईंटला टच करून जाते, म्हणजेच ती टँजंट आहे. म्हणून इथे काय मिळतं आहे बघा. सो इट इज क्लिअर दॅट टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ द सर्कल, बघा ह्या ह्या सर्कलवरचा पॉईंट आहे, इज परपेंडिक्युलर टू द रॅडियस ॲट दॅट पॉईंट. लक्षात घ्या. आणि हाच फेमस टँजंट थिअरम आहे. काय आहे टँजंट थिअरम? की सर्कलवरच्या कुठला मी एक पॉईंट घेतला, म्हणजे बघा ह्याची प्रूफ आपण पाहिजे तर पुढच्या लेक्चरमध्ये करू, परंतु हे नेमकं काय सांगतायत हे समजावून घ्या. ते फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. व्हॉट आर दे टेलिंग टू यू? ते काय सांगतात आपणाला, थिअरम काय सांगतो, ही गोष्ट जेव्हा तुम्हाला कळायला लागेल ना, त्यावेळी हा विषय कळतो. बघा आता म्हणजे आपणाला काय करायचं आहे. बघा एक शेप आपण काढूया, सर्कल. एक सर्कल घेतला आपण, हे समजा त्याचं सेंटर आहे ओ. ओके, सपोज दिस इज द सेंटर. हा त्याच्या म्हणजे कशावरचा पॉईंट आहे, सर्कलवरचा पॉईंट आहे.
मग तिथे जर मी टँजंट काढली, ही टँजंट आहे, ओके, समजा या टँजंटला आपण एल हे नाव दिलं, टँजंट असल्यामुळे ती लाईन आहे. आता हा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो आणि मी सेंटर ज्यावेळी जोडणार, त्यावेळी नॅचरली हे ओ पी, समजा हा पॉईंट पी असेल, तर ओ पी ही काय झाली, त्या सर्कलची त्रिज्या झाली, रॅडियस झाली. त्या रॅडियसचा हा एंड पॉईंट आहे. तिथे काढलेली टँजंट ही रॅडियसला परपेंडिक्युलर असते, म्हणून ह्याला काय म्हणतात, टँजंट थिअरम. हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे, आपण तो पुढच्या लेक्चरमध्ये प्रूव्ह करू. परंतु कसं म्हटलं आहे बघा, टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल, नीट वाचा स्टेटमेंट, कुठे टँजंट काढली आपण, ॲट एनी पॉईंट ऑफ द सर्कल. इथे पी म्हणजे तो इथेच पाहिजे असं काही नाही, तो इथेही असू शकतो. कन्व्हिनियन्ससाठी आपण हा पी इथे घेतो, तो कुठेही असू शकतो, तो काय इथेच असला पाहिजे. सर्कलवर इन्फिनाइटली मेनी पॉईंट्स आहेत, कुठलाही पॉईंट घ्या. टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ द सर्कल ती कशी असणार, परपेंडिक्युलर टू द रॅडियस ऑफ द सर्कल ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. प्रत्येक शब्द शब्द महत्त्वाचा आहे. तुम्ही इथे कुठेतरी रॅडियस काढलीत, समजा समजा तुम्ही, ही पण एक रॅडियस आहे, पण यालाही टँजंट परपेंडिक्युलर आहे का, नाही. ती टँजंट कुठे, टँजंटचा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याला जोडणारी रॅडियस. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट हा कुठे असतो, सर्कलवर असतो, आणि सेंटर टू सर्कलवरचा पॉईंट जॉईन केलं की माझी त्रिज्या होते त्या. मग ही कुठलीही त्रिज्या नाही म्हणत आपण, रॅडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. ही कशी असणार, टू द टँजंट, परपेंडिक्युलर टू द टँजंट ॲट दॅट पॉईंट. हा जो मी आधी काय करणार बघा, इथे समजा मी घेतला हा क्यू, हा पॉईंट घेतला, तर इथे मी टँजंट काढू शकतो. ही अशी टँजंट येईल पासिंग थ्रू क्यू. मग इथे जी रॅडियस असेल ना ओ क्यू, तिथे पण परपेंडिक्युलर असणार, असं हा थिअरम तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा ती स्टेटमेंट वाचा, टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल कशी आहे, ती इज परपेंडिक्युलर टू द रॅडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, असा हा थिअरम आहे. आपल्याला समजून घ्या ते, ओके. सो आय विल स्टॉप इन धिस लेक्चर हिअर. वी विल कंटिन्यू द प्रूफ ऑफ कंटिन्यू विथ द प्रूफ ऑफ धिस लेक्चर धिस थिअरम अँड सम मोर थिअरम्स इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.